हॅलो स्टुडंट मुलांनो आज आपण इयत्ता पाचवीचे व्याकरण अभ्यासणार आहो व्याकरण म्हणजे वेगळं काहीच नाही जे तुम्ही इयत्ता चौथीच्या वर्गात अभ्यासले आहे स्वर व्यंजन तेच आपल्याला व्याकरण स्वरूपात पाचवीला आहे मराठीची वर्णमाला त्यालाच मूळाक्षरे असेही म्हणतात आता हे तुम्हाला माहीत आहे स्वर स्वर म्हणजे अ आ ई इ, ऊ इ, उ, उ, ए ए ओ ओ अम आहा आता हे काय झाले स्वर त्यांना स्वर का म्हणतात कारण अ आ ई हे सर्व स्वर म्हणताना आपली जीभ वरच्या भागाला व खालच्या भागाला चिटकत नाही आपण तोंडाचा आ करून ही सोर म्हणतो तुम्ही एकदा म्हणून बघा तुम्हाला लगेच समजेल अ आ ई उ, रू ए ए, ए ओ ओ, ओ आहा जीबीची जी हालचाल यामध्ये होत नाही किंवा बोलताना आपल्याला तिचा ही येत नाही आपण तोंड आ करूनच हे सगळे स्वर म्हणतो म्हणून याला स्वर म्हणायचं व्यंजन व्यंजने कोणते आहे तर क ख ग घ ड च छ ज झ त्र ट ठ त्र ड ढ न त थ द ध न प फ ब भ म य ल व श स ह ह क्ष ज्ञ या ठिकाणी आपल्याला होटांची देखील हालचाल करा म्हणताना होटांची हालचाल करावी लागली आणि जीभेचा देखील वापर करावा लागला म्हणून हे काय आहे व्यंजन ज्या ठिकाणी होटांची हालचाल होत नाही आ स्वरूपात आपल्या तोंडाची परिस्थिती किंवा अवस्था असते ते स्वर आणि व्यंजन की आपल्याला तोंडाचा वापर करावा अधिक प्रमाणात करावा लागतो जीभसुद्धा म्हणताना बघा जीभ आपल्याला अशी ळ अशी थोडीशी आडवी करावी लागते थोडीशी आपण त्याची घडी करतो आणि बघा हे झाले स्वर संयुक्त व्यंजन यांपासून संयुक्त असलेले व्यंजन आपण निवडलेले आहे यापासून संयुक्त असलेले व्यंजन म्हणजे क्ष आणि ज्ञ हळ हो क्ष अज्ञ ज्ञ या प्रकारचे आपले स्वर व्यंजन आणि संयुक्त व्यंजने आढळतात तर मुलांनी तुम तुम्ही काय करायचं आहे आता स्वर स्वर पाच वेळेस लिहायचे आहे आणि व्यंजन व्यंजन देखील पाच वेळेस लिहायचे आहे त्याचप्रमाणे खाली स्वर व व्यंजने ओळखा असा प्रश्न दिलेला आहे आता तुम्ही बघू शकता यातून स्वर आणि व्यंजन कोणते आहे तुम्ही ओळखायचे आहे स्वर असं नाव टाकायचं आणि सेपरेट स्वर बाजूला काढायचे व्यंजन असं नाव काढायचं व्यंजन सेपरेट काढायचे आता स्वर म्हणजे काय व्यंजन म्हणजे काय हे तुम्हाला समजलंय मग स्वर व व्यंजन ओळखा आणि बाजूला काढा अभ्यास लक्षात आलाय स्वर पाच वेळेस व्यंजन पाच वेळेस